बघा मित्रांनो, या कुणकेश्वरचं मंदिर अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि अगदी समुद्राच्या बाजूला आहे. बघा हा सगळा समुद्र आहे आणि आपण आज जातो आहे मीठ मुंबरी इथे, जिथे गणपतीचं अतिशय जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. बाजूला समुद्र आहे आणि जे समोर जे दिसतं आहे मोठा दगड, त्याच्या बाजूला असे पिंडे आहेत. समोर जो मोठा दगड दिसतो त्याच्या बाजूला पिंडी, असे 359 इथे पिंडी आहेत आणि हा संपूर्ण असा परिसर आहे बघा समुद्राचा. आणि ह्याच परिसरामध्ये असलेलं हे कुणकेश्वराचं अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे. आज माझ्यावर ओंकार बांधकर साहेब आहेत आणि त्यांचंही चॅनल आहे देवाचा गड देवगड, त्यांच्याही चॅनलला व्हिजिट करा आणि त्यांचे व्हिडिओ बघा. आणि आपल्या कोकणातले यूट्यूबर आहेत, व्हिडिओ आवडले असेल तर त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. आणि आज त्यांना श्रेय देतो आहे कारण त्यांनी इथपर्यंत यायला मला मदत केली आणि जे आज गणेश मंदिर तुम्हाला दाखवणार आहे त्याचा महिमा किंवा त्याचा इतिहास खूप वेगळा आहे, तोही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज त्यांनी भरपूर मदत केली आज दिवसभर माझ्याबरोबर आहे शूटसाठी. आज आलो आहे आम्ही मिठभाऊ इथे आणि हे जे स्थान आहे ते कुणकेश्वर आहे आणि कुणकेश्वराचं अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान आहे. आणि इकडनं 2 किलोमीटर अंतरावर आहे ना, ते 2 किलोमीटर अंतरावर आहे गणेशाचं मंदिर आहे. एक वेगळा इतिहास आहे, आपण तिथेही जाऊन तो जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. होय महाराजा, होय महाराजा. ब्रिजवरनं सरळ आल्यानंतर मित्रांनो, लेफ्ट हँड साईडला हा बोर्ड आहे, श्री क्षेत्र तारामुंबरी, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री खवळे महागणपती मंदिर. तर इकडनं हा लेफ्ट घ्यायचा आहे, म्हणजे सरळ जाऊ नका, बोर्ड आहे तिकडनं लेफ्ट मारायचा, तो सरळ जातो रस्ता खवळे महागणपतीकडे. नमस्कार मित्रांनो, होय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज मित्रांनो आम्ही आलो तारामुंबरीला आणि इथे येण्याचं श्रेय आज आम्ही ओंकार बांधकर साहेबांना देतो आहे. त्यांचाही चॅनल आहे देवाचा गड देवगड आणि त्यांनी ही संकल्पना दिली की इथे आल्यानंतर तुम्ही मीठ मुंबरीला, तारामुंबरीला जो महागणपती आहे खवळे महागणपती, त्याची परंपरा 324 वर्षाची आहे आणि 21 दिवसामध्ये 3 प्रकारची रूपं बदलणारं असं गणपतीचं स्वरूप आहे. अतिशय सुंदर आणि जागृत असलेलं हे देवस्थान आहे. ह्या साईडला आलं तर नक्की या, नवसाला पावणारं असं हे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि कुणकेश्वर मंदिराकडनं जर तुम्ही आलं तर साधारणतः 2 किलोमीटर असलेलं हे खवळे महागणपतीचं देवस्थान आहे. ह्या साईडला आलं तर नक्की या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर मित्रांनो, हे आहे श्री खवळे महागणपती आणि 324 वर्षाची परंपरा आहे, म्हणजे 21 दिवस गणपतीचं पूजन केलं जातं, कशा प्रकारे केलं जातं, त्याशिवाय काय काय उत्सव इथे होतात, कशा प्रकारे होतात, हे आपण आज इथे असलेले मान्यवर किंवा हे जे खवळे कुटुंब आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या. अगदी 324 वर्षाची परंपरा आहे, ह्यासायला तर नक्की अगदी नवसाला पावणारा असा महागणपती आहे. हे बघा, अतिशय सुंदर देवस्थान आहे, आतलाही दर्शन घडवतो मी. Thank you.
नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मित्रांनो खवळे महागणपती म्हणजे मिड मुंबरी इथे आलेलो आहे, तारामुंबरी इथे, आणि अतिशय जागृत असलेलं देवस्थान आणि 324 वर्षाची असलेली परंपरा आज आपल्यासमोर जे बसलेले आहेत त्या पिढीचे म्हणजे साधारणतः 10वी ते 11वी असलेली पिढी आणि आपल्यासमोर जे मान्यवर बसलेले सूर्यकांत खवळे साहेब आहेत, आज हा घरगुती गणपती असून आज 324 वर्षाची जी परंपरा आहे आणि छत्रपती शिवरायांपासून असलेला हा इतिहास आहे आणि कसा नवसाला पावतो किंवा इथे असलेले ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत, कशाप्रकारे प्रोग्राम होतात किंवा कशाप्रकारे नवस केले जातात, कशाप्रकारे फेडले जातात, आज आपण सूर्यकांत काकांकडनं जाणून घेऊया. काय सांगाल काका ह्या महागणपतीचा इतिहास? या महागणपतीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात होतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोकणामध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी आले तेव्हा त्यांना असं आढळलं की कोकणामध्ये पण आपलं आरमार असावं किंवा आपलं आधिपत्य असावं म्हणून अनेक सरदार घेऊन ते कोकणामध्ये उतरले होते. आमचा जो पूर्वज होता भिस्साजी प्रभू म्हणून हे पण त्यांच्या बरोबरच होते. ते त्यांच्याकडे त्यावेळी शिवाजी महाराजांचं जे वसुलीचं काम होतं सारा वसुलीचं ते काम करत असत. त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती परत गेले. त्यानंतर त्यांनी काही सरदारांना याच ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी किंवा कोकणाच्या आधिपत्य राखण्यासाठी ठेवलेलं होतं. तर भिसाजी प्रभू जे होते ते त्यांच्यासाठीच होते आणि ते मालवणला, आता मालवण किंवा मालडी म्हणतात बघा, त्या ठिकाणी एक नारायणाचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये पूजा करून त्याच ठिकाणी वास्तव करत होते. तिथून ते सिंधुदुर्गला जात असत. त्याच्यानंतर त्यांचा सारा वसुलीचं काम देवगडला पण होत असेल. त्यांचा मुलगा जो त्यांनी शिवाजीचंच नाव ठेवलं, शिवाजी प्रभू म्हणून किंवा शिव तांडेल म्हणून ते फेमस होते. ते देवगडला यायचे आणि मालवणला जायचे. मग असं करता करता त्यांना लक्षात आलं की हे प्रवास करण्यापेक्षा आपण देवगडलाच वास्तव केलेलं बरं म्हणून त्यावेळी ह्या गावामध्ये कोणी नव्हतं. ह्या गावामध्ये समुद्रकाठी गाव असल्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी आपलं घर बांधलं. घर बांधायची पण जागा जी होती जी स्थानिक जी ग्रामदेवता दीर्बादेवी आहे तालुक्याची प्रमुख देवी, तर तिच्या संमतीने म्हणजे तिच्या एका तिचा जो काय म्हणतात ते मान्यवर असतो त्याने येऊन या ठिकाणी कुंटी मारून दिली. तर समोर तुम्हाला खांब दिसतोय तो दीर्बादेवीचा आहे. कुंटी मारून दिल्यावर या ठिकाणी त्याने घर बांधलं. दीर्बादेवीचं पण हे माहेरघर समजलं जातं. त्यामुळे दीर्बादेवी ज्यावेळी कुणकेश्वरला जाते तेव्हा या घरामध्ये येऊन माहेरची साडी आम्ही तिला देतो आणि त्याच्यानंतरच ती पुढे जाते असा पौराणिक इतिहास आहे. अच्छा, आणि हा जो महागणपती आहे साधारणतः 21 दिवसामध्ये 3 प्रकारची रूपं त्याची वेगवेगळी पद्धतीने बदली गेली जातात किंवा बदलली जातात, त्याच्यामागे काय इतिहास आहे? त्याच्यामागे कसं आहे की आता आम्ही आता बघा, मी 9व्या पिढीचा आहे, 10व्या पिढीचा आहे, हे 11व्या पिढीचे. तर आतापर्यंत म्हणजे आम्ही संशोधन जेवढं केलं की नाही काय होतं, ज्यावेळी 1701 म्हणजे मी मगाशी म्हटलं ना शिवाजी प्रभू किंवा शिव तांडेल होते त्यांना मूल होत नव्हतं. मग त्यावेळी हा गणपती आधी तुम्ही गेलात मांडलीला तर नारायणाचं मंदिर तिकडे छोटी याची मूर्ती आहे त्याच्या, हा ती स्वप्नात आली, तिने दृष्टांत दिला की माझा मोठा उत्सव कर तुझी इच्छा पूर्ण होईल आणि त्याप्रमाणे त्याने 1701 हा उत्सवाची सुरुवात केली. उत्सवाची सुरुवात केल्यानंतर त्याला मुलगा झाला. मुलगा गणपतीचा प्रसाद म्हणून त्याने त्याचं नाव गणोजी ठेवलं. हे गणोजी नाही तर इतिहासामध्ये फार प्रसिद्ध झाले. म्हणजे कान्होजी आंग्रेंचे जे नातू होता तुळोजी आंग्रे म्हणून सरखेल कान्होजी आंग्रेंचे नातू सरखेल तुळोजी आंग्रे म्हणून, तर त्यांचा मेन सरदार हे होते कोण, गणोजी. म्हणजे गुराब जातीची जहाजं जी होती ती त्यांच्या ताब्यात होती त्यावेळी. असं त्या इतिहासामध्ये इतिहास आपण घेतला तर मग 16 फेब्रुवारी 1756 इंग्रज आणि तुळोजी आंग्रे यांच्यामध्ये एक लढाई झाली आणि पेशवे त्याच्यामध्ये पराभव होऊन इंग्रज आणि तुळोजी आंग्रेना पेशव्यांच्या हवाली केलं बाळाजी बाजीरावांची, आणि आमचे जे गणोजी होते त्यांना खारेपाटणच्या कोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. ती शिक्षा भोगत असताना 12व्या वर्षी ते जो जंजिराचा सिद्धी जोहर होता त्याने त्यांना सोडवलं
त्याप्रमाणे ते आल्यावर हा गणपती उत्सव असंच त्यांनी पुढे चालू ठेवला. त्यापासून आमची नववी दहावी आणि अकरावी पिढी चालू आहे. ही सरदारकीच तुमची पिढी आहे संपूर्ण. म्हणजे आम्हाला संभाजी छत्रपती संभाजी महाराज होते त्यांनी वतन पण दिलेलं आहे त्या काळी त्यावेळेला एवढे ते सरदार म्हणून प्रसिद्ध होते. अच्छा, आणि हा जो महागणपती आहे हा फक्त 21 दिवस इथे स्थायिक असतो की परमनंटली म्हणजे तुमचं वार्षिक असं चालू असतो? 21 दिवसच स्थायिक असतो. 21 दिवसानंतर आम्ही एक मोठा फोटो ठेवलेला आहे त्याची लोक दर्शन घेतात आणि जातात. मग हे गणपती हा बनवतो कोण? म्हणजे साधारणतः याचं वेट किती आहे किंवा कशा प्रकारे हा बनवला? नाही, काय झालं 1701 त्यांनी चालू केल्यामुळे त्यावेळी गणपतीच्या शाळा नव्हत्या. ओके. जेव्हा गणपती असा सगळीकडेच नव्हता ना, मग त्यांनी घरीच बनवायला सुरुवात केली. ओके. आणि घरी बनवायला आता तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला 3 रूपात का दिसतो, त्याचं कारण काय म्हणजे त्यावेळी माती पण नव्हती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर काही नाही होतं. आणि त्यामुळे त्यांनी बाजूला बटवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी असं 2-3 फूट खोदल्यानंतर एक थोडी चांगली माती मिळते. ती जवळजवळ 1.5 टन माती घेऊन यायचे ते. ओके. आणि हाताने गणपती बनवायचे साचा नाही, म्हणजे आजही ही परंपरा आम्ही चालू ठेवून बिनसाचा हा गणपती करतो. आणि त्यामुळे संपूर्ण भरीव आहे गणपती. हा गणपती उचलायला 15 ते 20 मुलं लागतात, म्हणजे यंग चांगली तगडी मुलं. साधारणतः वजन किती असेल? वजन 1.5 टन असतं जवळजवळ. म्हणजे 21 दिवस झाल्यानंतर याचं विसर्जन होतं? विसर्जन होतं. ओके. आणि आतापर्यंत म्हणजे जी तुमची 11वी पिढी आहे त्यापर्यंत ह्या 11वी पिढी येईपर्यंत जे तुम्ही आता जे सूर्यकांत काका बसले त्यांनी सांभाळलेलं आहे, काय सांगाल की ह्या 11वी पिढीपर्यंत असलेल्या तुमच्या पिढीमध्ये कित्येक जणांना असं महागणपतीने प्रसाद दिला किंवा दृष्टांत दिलेला आहे? असे खूप जण आहेत. आता बघा, एवढा गणपती एवढा प्रसिद्ध आहे, एवढी लोक येतात, त्यांना नवसाला तो पावतो. ओके. हा वंशवृद्धीचा म्हणजे गणोजीसाठी जो नवस केलेला होता त्याने. ओके. त्या वंशवृद्धीचा असल्यामुळे लग्न होत नसतील किंवा समजा मूल होत नसतील तर हे नवस भरपूर असतात. म्हणजे 1000 जे नवस येतात त्याच्यात 80% हेच असतात मूल किंवा लग्नासाठी. ओके. आणि समजा ज्यांना मुलबाळ होत नाही किंवा आरोग्याच्या काही समस्या आहेत किंवा कर्जबाजारी आहे किंवा काय अनदर प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी नवस होतो इथे? ते पण होतात. आता तुम्हाला सांगतो, कालच एक व्यक्ती आलेली मुंबईची होती, त्यांच्या वडिलांना कॅन्सर होता. ओके. तर वर्षापूर्वी तो नवस बोललेला, ह्यावेळी तो ते व्यवस्थित झाले तर त्यांना कालच घेऊन आले. ओके. आणि एक लेडी आलेली मुंबईची, तिला किडनीचा विकार होता, 3 वर्षापूर्वी तिने नवस केलेला, यावर्षी ती नवस भेटण्यासाठी आली. म्हणजे आरोग्याचे म्हणा किंवा आता हे पैसे म्हणा किंवा उद्योगधंदे म्हणा याचे पण नवस भरपूर असतात. अच्छा, ह्या काका 21 दिवसामध्ये काय काय तुमच्याकडे इथे कार्यक्रम राबविले जातात? नाही, इथे ह्या गणपतीचं एक असं आहे की 5व्या दिवशी पूर्ण रंगवल्यानंतर मुख्य म्हणजे आम्ही आरती करतो. ओके. आणि तसंच संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही जशी लहान मुलाची दृष्ट काढतात तशी या गणपतीची पण दृष्ट काढतात. अरे वा. म्हणजे देवाची दृष्ट काढण्याचा प्रकार मला वाटतं याच ठिकाणी असेल किंवा इतर ठिकाणी नसणार. आणि मग त्या दिवसापासून आम्ही भजन चालू करतो. ओके. 21 दिवसपर्यंत सतत 21 दिवस रात्री भजन असतं आणि इतर पण भजन येतात. आता आम्ही या ठिकाणी समजा फुगडी स्पर्धा आहे, भजन स्पर्धा आहे, नंतर चित्रकला स्पर्धा आहे, असे वेगवेगळे उपक्रम घेतो. ओके. आणि साधारणतः ह्या महागणपतीला कुठल्या कुठल्या देशातनं किंवा जिल्ह्यातनं लोक दर्शनासाठी येतात? आता काय झालं, ह्या 2016 साली जेव्हा मी ह्या गणपतीवरती विघ्नहर्ता महागणपती हा चित्रपट बनविला. ओके. तर कोकणामधली जेवढी देवस्थानं आहेत त्याच्यामध्ये हा एकच देवस्थान असं आहे की ज्याच्यावर चित्रपट बनविला गेलाय. म्हणजे फुल पेज मराठी बोलपट असं आहे. तर त्याच्यामुळे मी तो पिक्चर GTV ला दिलेला. अच्छा. GTV ज्यावेळी तो प्रसारित करतोय त्यावेळी जवळजवळ 24 देशामध्ये तो चित्रपट दिसला जातो. GTV चं प्रसारण जिथे जिथे आहे त्या ठिकाणी देतो, त्यामुळे आता का बाहेरून पण खूप लोक येतात. अच्छा, चित्रपटाचं नाव काय बोललात? विघ्नहर्ता महागणपती. विघ्नहर्ता महागणपती. अच्छा, आणि असे कित्येक तुमच्या नजरेत आहेत लोक की ज्यांनी ह्या महागणपतीला नवस बोलला आहे आणि तो नवस त्यांचा पूर्ण झाला आणि कशाप्रकारे इथे येऊन त्यांनी तो फेडायचा आहे? नाही, असं बघ, आता तुम्हाला सांगतो या चित्रपटामध्येच जो एक मुलगा घेतलाय बघा, कोल्हापूरचे एक व्यक्ती यायची, त्यांचा मुलगा होता तो म्हणजे रात्री लघवी करायचा अंतरामध्ये किंवा
वेण्यासारखं असं करायचं, म्हणजे अभ्यासात येईन असं. मग इकडे त्याला जेव्हा आम्ही नमस्त्याचा केला, मी स्वतःच त्याला गणपतीच्या पायाला नेऊन लावलेला लहान असं. तुम्हाला सांगतो का, हळूहळू चांगला होऊन आज तो मुलगा 12वीला आहे ओके आता. आणि ते त्या व्यक्तीमुळे जवळजवळ अर्ध कोल्हापूर या ठिकाणी येतं, हळूहळू प्रचार होत गेला. अच्छा, आणि मला एक सांगा काका, की ज्याला नवस बोलायचं, कारण हा सोहळा जो आहे तो फक्त 21 दिवसाचा आहे, आपण एखाद्याला नवस बोलायचं आहे की काही विघ्न आहेत त्यांना, किंवा मुलबाळ होत नाहीत, किंवा आजारी आहेत, तर ते कशा प्रकारे नवस बोलू शकतात गणपतीला? नाही, ते कसं आहे तुम्हाला सांगतो, आता हा चित्रपट वर्षभर दाखवतात ते संकट ओके सरासरी म्हणजे मध्ये आता गुजरातमध्ये पण तो दिसतो ना ओके. तर गुजरातची 2-3 गुजराती फॅमिली आलेल्या, त्याने चित्रपट बघून तिथूनच नवस बोलले ओके. आणि त्याला मुलगा झाला ओके. मग ते गुजरातवरून या ठिकाणी मुलाला घेऊन आलेले नवस फेडायला ओके. आणि कसं आहे की काका, समजा नवस पूर्ण झालाय त्याचा, म्हणजे त्याचं जे काही मागणं होतं ते महागणपतीने पूर्ण केलं, पण त्यांनी फेडायला कधी यायचं, ह्या 21 दिवसात यायचं की अनदर कधी येऊन? तो तसं काही लोक काय करतात की आता आमचे नंबर सगळे, हा आमचा सेक्रेटरी आहे ओके, अरविंद कवळे म्हणून किंवा मी आहे अरविंद कवळे, आमचे नंबर सगळीकडे आहेत ना, मग ते केव्हा केव्हा कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन पण पैसे पाठवतात की बाबा आम्ही येऊ शकत नाही, पण त्याला आमचा 5 किलो पेढे आहेत, त्याच्या अंदाजे समजा 1000 होतात किंवा 1500 होतात, ऑनलाइन पाठवतो. म्हणजे त्या 21 दिवसातच केलं पाहिजे असं काय नाही, असं काय नाही, तुमचं जसं इच्छा पूर्ण होईल तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, मी महागणपतीचा फोटो स्क्रीनवर देतोय, तो बघा आणि तुम्ही घरातना सुद्धा नवस बोलू शकता. तर मित्रांनो, स्क्रीनवर मी महागणपतीचा फोटो देतोय. आज खवळे कुटुंबासमोर बसलेले आहेत, लेफ्ट हँड साईडला आहेत ते अरविंद खवळे आहेत, त्याच्यानंतर मध्ये जे बसलेले आहेत ते सूर्यकांत खवळे आहेत, आणि राईट हँड साईडला माझे आहेत ते हितेश खवळे आहेत. हे खवळे कुटुंबाचं मी तर आभार मानतोच आहे, त्याशिवाय त्यांचे मोबाईल नंबर देतोय. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे नवस बोलायचे असतील किंवा फेडायचे असतील तर त्यांना संपर्क करा, अधिक माहिती घ्या, आणि शक्यतो जमलं असेल तर तुम्हाला ह्या 21 दिवसात जमत असेल तर महागणपतीचं नक्की दर्शन घ्या. गणपतीची वैशिष्ट्य अजून अशी आहेत, तुम्ही जर गणपती पूर्णपणे बघाल तर जगामध्ये जेवढे गणपती त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत ओके, या गणपतीच्या हातामध्ये शस्त्र नाही आहे. हा गणपती चारही हाताने आशीर्वाद देणार आहे, त्याचे 3 हात आशीर्वादासाठी आणि 1 हात असा खाली ठेवलेला आहे. 4 हाताने भक्ताला देणारा हा एकच गणपती आहे. आणि आपली हिंदू सनातन धर्माची जी माहिती आहे किंवा पौराणिक, त्याच्यामध्ये असं आहे की ज्या मूर्त्या अशा, हा गणपती बघा जमिनीवरती किंवा पाटावरती ठाम बसलेला आहे बैठक मारून, म्हणजे त्याची स्वतःची बैठक स्थिर आहे. त्यामुळे असे जे स्थिर बसलेले गणपती असतात किंवा सिंहासनावर बसलेले असतात ते जास्त पावतात. असे तुमच्या नजरेमध्ये आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये असे किती भाविक आहेत की जे नवस फेडायला इथे आले? माझ्या मते सरासरी आता बघा, इथे आम्ही ना 200 पाणी वया ठेवतो, त्या 200 पाणीच्या ना जवळजवळ 2 वया भरतात दरवर्षी सरासरी, तर त्या हिशोबात आतापर्यंत कमीत कमी ना 20-25 मुलंच घेऊन आले लोक. अच्छा, म्हणजे यांना मुलबाळ नव्हतं? हा, मुलबाळ नव्हतं. ओके ओके, असं आहे. आणि म्हणजे बाकीचे जे काही नवस असतील तर ते लोक अनदर कुठल्याही दिवशी पण तुमच्याशी संपर्क करून देऊ शकतात. हा भारतामध्ये हा एकच असा गणपती आहे की भारत सरकारने विसर्जनासाठी ह्याला जागा दिलेली आहे. अच्छा, वेगळी जागा ओके. म्हणजे पोर्ट अँड बंदर खात्याने जेव्हा सुरेश प्रभू मिनिस्टर होते ओके, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, आणि इथे आप्पासाहेब गोगटे आमदार होते, त्यांनी मिळून हे खाली जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्याच्या बाजूची जागा आहे. Okay. हा गणपती आम्ही विसर्जनाला नेताना असं पाण्यात ढकलून देत नाही, इतर गणपती जसे विसर्जित करतात. ओके, तर एक 18 फुटाची फळी असते, त्या फळीवरून आम्ही पाण्यात ही मुलं आई घेऊन जातात कांद्यावरून, असं आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी स्लोप घालून दिलेला आहे पाण्यामध्ये, आणि हे गव्हर्नमेंटने काम केलेलं आहे, किंवा त्याची डागडुजी किंवा काही म्हणा तर इथलं नगरपंचायत किंवा अगोदर जी ग्रामपंचायत ते करतात. म्हणजे हा एकच गणपती असा आहे की ज्याच्या नावावरती विसर्जनासाठी जागा दिलेली, स्पेशली जागा दिली. अच्छा, इथे मी आल्यानंतर लिमका जो एक बुक ऑफ रेकॉर्ड आहे किंवा काय त्याच्या संदर्भात काय सांगाल?
लिमका बुकचं कसं होतं, जेव्हा आम्ही आम्हाला कळायला लागलं आणि ह्या गणपतीची प्रचिती किंवा हे बघितलं, वेगळेपणा माहिती पडला की जगामध्ये हा गणपती वेगळ्या प्रकारचा आहे. ओके. आता आम्ही जे लोकांना सांगायचो बाबा आमचा गणपती असा आहे तसा आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं ना की तुम्ही तुमच्या गणपतीचं मोठेपण सांगणार. बरोबर. मग त्याला हे काय तरी ही अशी आता भारतामध्ये लिमका बुक एक नंबर आहे काय असेल तर, त्यामुळे त्याचा व्हिडिओ बनवून सर्व हे करून आम्ही लिमका बुकला माहिती दिली. लिमका बुकला माहिती मीच गेलेलो दिल्लीला. Okay. लिमका बुकला माहिती दिली आणि त्यांचं एक पथक इथे आलं. त्याने म्हणजे आम्हाला सांगितलं पण नव्हतं. त्याने माती बिती सगळं बघितलं, कसं गणपती आहे बघितलं, नंतर इथल्या देवगड पोलीस स्टेशनचा रिपोर्ट घेतला, मुख्यमंत्र्यांचा रिपोर्ट घेतला, असं करून मग त्याला मान्यता दिली की भारतातला हा अशा प्रकारचा एकच गणपती. तर मित्रांनो, आज खवळे महागणपतीला आलेलो आणि ही जी भेट आहे किंवा हे जे दर्शन आहे, आज देवासागर देवगड ओंकार बांदकर साहेब आहेत त्यांनी घडवून आणलेली आहे. आणि त्यानंतर इथे असलेले खवळे कुटुंब, त्याच्यामध्ये अरविंद खवळे साहेब आहेत, सूर्यकांत खवळे साहेब आहेत, हितेश खवळे साहेब आहेत, यांनी सुंदर अशी माहिती दिलेली आहे सूर्यकांत काकांनी. ह्या साईडला आलं तर नक्की या, त्याशिवाय त्यांचे मोबाईल नंबर देतो आहे, अधिक माहितीसाठी त्यांना फोन करा. आणि ह्या देवस्थानाला भेट देऊन किंवा तुमच्या ज्या इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या असतील तर ह्या देवस्थानाला नक्की एक छोटीशी भेट म्हणून किंवा देणगी स्वरूपात तुम्ही वस्तू स्वरूपातसुद्धा मदत करू शकता. आणि अशी देवस्थानं जागृती आहे ती तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे, जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्या साईडला तर नक्की या. आणि होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या समोर जे ग्रहस्थ आलेले आहेत, भक्तगण आलेले आहेत, त्यांनाही विचारूया की कशा प्रकारे त्यांचं नवस इथे पूर्ण झालं आहे. काका, नाव काय सांगाल तुमचं? नाव दत्ताराम सदाशिवाणी. मोठे दत्ताराम सदाशिवाणी पडेल बेलवाडी. अच्छा, तिकडे काय नवस होता तुमचा? नवस होता माझ्या पतीने घरचं बांधकाम पूर्ण झालं, तुम्ही नवस फेडायला येते येईल म्हणून. अच्छा, ते पूर्ण झालं तुमचं? हो पूर्ण. म्हणजे तुमची मनोरथ पूर्ण झालं? पूर्ण. अच्छा, माझा नवस फेडायला आला. नवस फेडायला. ओके ओके नवस फेडी. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपल्यासमोर जे ताई उभे आहेत किंवा जे संपूर्ण कुटुंब आहे ते साळशीचं गावकार कुटुंब आहे. आणि गावकर ना, साळशीचं गावकार कुटुंब आहे. आज त्यांनाही हा महागणपतीचा अनुभव विचारूया किंवा कशाप्रकारे त्यांचे नवस पूर्ण होतात आणि हा जो 21 दिवसाचा जो सोहळा असतो आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, काय सांगाल ह्या महागणपतीचा अनुभव? खरं म्हटलं तर मला इथे अगोदर अनुभव होता, कोणी सांगायला माहिती नव्हतं खवळे गणपती आहे म्हणून. ओके. पण मला दुसऱ्याकडे समजलं, मी आणि माझे मिस्टर इथे आलो, नवस बोललो आणि एक वर्षाच्या आत आम्हाला त्या प्रमाणात त्याची प्रचिती आली आहे. ओके. आणि जे बाकीचे जे तुमचं कुटुंब आहे त्यांना काय कशा प्रकारचा अनुभव? पण मी सांगितलेलं आहे ती त्या मानाने ते सगळे नवस करायला, त्यांचे पण नवस बोलले, त्यांनी ते बोलायसाठी आलेले आहे. अच्छा, दरवर्षी तुम्ही या महागणपतीला येता? दरवर्षी. आणि काय अनुभव आहे म्हणजे बाकीचे जे तुमचे जे कुटुंब आहे गावकर कुटुंब, प्रत्येकाला काय अनुभव आहे, कसं वाटतं इथे आल्यावर? खूप छान, खूप छान, खूप छान. आणि खरोखर नवसाला पाहणारा गणपती बाप्पा मंगल मूर्ती.